नमस्कार लई दिवसांनी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉग मध्ये। आणि आज आम्ही पोरपर मिळून करणार आहे लॉकडाऊन मध्ये चिकन कोल्हापुरी। आणि इथे बघा, माग चूल दिसायला तुम्हाला, ती चूल आम्ही केल्या, लई मेहनत लागते चूल करायला। आहे लाकड मिळायची पंचायत झाल्या कुठनं, तर हुडकून हुडकून ढापून आम्ही लाकड आणले। आता ही घालणार आहे आम्ही जळण्यासाठी। आता तुम्हाला तयारी दाखवतो आमची, आतमध्ये पोर कामाला लागल्यात। आणि मी आज सगळे ऐकतात हो, थांबा दाखवतो। इथं सगळी काम चालू असताना कांदा मसाला पातेली आणि इथं खोबरं मसाल्यासाठी आणि लसूण तेल। तर आता तिथे सगळेजण मिळून करायला लागल्यात काम। आणि मी नुसतं हिंडा लागलो इकंड तिकंड, म्हणजे मला काही येत नाही चिराचिरी। मी फक्त ताटा आणून द्या, वाट्या आणून द्या असली कामं करतोय। नंतर आम्हाला कसं वाटलंय, कसं वाटलंय? कांदा चिरून भात झाली, रडव्या लागले। ऋषिकेश, तुम्हाला कसं वाटलंय? मला आता आलं लसूण पेस्ट करायचं आहे, मला डिस्टर्ब करू नका। जिनेश, सर्वेश, काय नाही मला वाटत चिकन तेवढं खायला येणार बघा। तेवढं आणि कामाचं सांग की जरा। चूल पेटवाल्यात पोर झालं। चूल पेटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। एकदम खमंग असा कांदा भाजायला पाहिजे। त्यानंतर चिकनला हळद लावून घ्यायची आणि कालवून घ्यायचं चिकन मस्त पैकी। त्यानंतर जी आपण प्युरी केल्या, म्हणजे जी लसूण कांदा, ती आपण गिरवी म्हणून टाकायची आणि वरनं चटणी मीठ टाकायचं चवीपुरतं। आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे, असं सगळं मिक्सचर व्हायला पाहिजे बघा। आणि त्यानंतर थोड्या वेळानं चिकन टाकायचं त्यामध्ये। आणि हे चिकन कणी आपण वाफेवर केले आणि एवढी काही रेसिपी जास्त आम्हाला माहीत नाही। आणि ही रेसिपी एवढी माहीत नसल्यामुळे कणी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण रेसिपी लिहितो, ती तेवढी तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला पण सोपं पडेल। आणि असं चिकन मस्तपैकी हलवल्यामुळे कणी ते झणझणीतपणा पूर्ण चिकनला येतो आहे। आणि आता तुम्हाला आमचं चिकन कसं झालेलं ते दाखवतो, लई टेस्टी झालं होतं असं आमचं चिकन झालं होतं। आणि आम्ही असं पोरं पोरं मस्ती केलं होतो बघा, दाखवतो थांबा। हां, असं आमचं भारी चिकन झालं झणझणीत। त्याच्यात आम्ही हे टाकले आणि माझे मित्र तोंड दाखवायला लाजाले असले आणि मांजर पळून गेलो। तर तुम्हाला कसं वाटले? घेऊ नका म्हणजे अरे नाही, व्हिडिओ टाकले का अजून? टाकणारच नाही रे तुम्हाला।